त्यामध्ये. मग आपल्याकडे काय काय आहे, तर सँड फिल्टर आहे, आपल्याकडे डिस्क फिल्टर आहे. पण एक लक्षात घ्या, हे सगळे जे फिल्टर आहेत ना, हे तुमच्या डोळ्याला दिसणाऱ्या गोष्टींसाठी आहेत. म्हणजे तुम्ही पाण्यामध्ये माती आहे, रेती आहे, शेवाळ आहे, जे तुमच्या डोळ्याला दिसतं ते आहे. क्षार असतात ते विरघळलेले असतात. विरघळलेल्या गोष्टींसाठी तुमचं हे युनिट जे आहे ना, हे त्याचं काम होतं त्याच्यातनं. तर तो तुमचा आरोचा विषय झाला. त्याच्यानंतर एक आणखी एक प्रकार येतो, त्याला म्हणतात रेझिन सॉफ्टनर, मिठाचा सॉफ्टनर म्हणून म्हणतात. काही काही मोठे मोठे बंगले असतात ना, त्याच्यामध्ये तो पहिल्या पहिल्यांदा लावला जातो, नंतर तो बंद पडतो, तो भाग वेगळा. तर त्याच्यामध्ये काय केलं जातं, तर पाणी तुम्हाला मिळतं, त्या पाण्यामधले जे कॅल्शियम मॅग्नेशियम असतात त्याचं रूपांतर दुसऱ्या ह्याच्यामध्ये केलं जातं, सोडियममध्ये केलं जातं. म्हणजे सोडियम चिटकत नाही, म्हणून त्याचं रूपांतर केल्यानंतर काय झालं की तुमचं जे पाणी आहे ना ते हलकं झालं. पण ते पाणी शेतीला वापरू शकत नाही, कारण त्याच्यामध्ये सोडियमचं प्रमाण वाढलं आणि क्वांटिटी त्यामध्ये पण मिळत नाही. मग आलं वॉटर कंडिशनर. वॉटर कंडिशनर तंत्रज्ञान काय करतं, ते कॅल्शियम मॅग्नेशियम आहे ना त्याचा चिकटण्याचा गुणधर्म नाहीसा करतो, त्याला नाहीसा न करता. परत लक्षात घ्या वाक्य, कॅल्शियम मॅग्नेशियमचा चिकटण्याचा गुणधर्म नाहीसा करतं, त्यांना न काढता. आता होतं काय, तर इथं तुमचा खालचा इनलेट आहे आणि इथं तुमचा आउटलेट आहे. तर याच्यामध्ये तुमचं या पाण्यामध्ये इथे ना याच्या आतमध्ये काही लहरी तयार होतात. त्या लहरींमुळे तुमचं त्या लहरींमुळे काय होतं की तुमचं जे कॅल्शियम मॅग्नेशियम असतं ते बिथरतं म्हणा, त्याला काही विघटन होतं म्हणा, बरंच काही सांगता येईल. पण जी खरी गोष्ट होते ती म्हणजे ते चिकटण्याचा गुणधर्म नाहीसा करतं आणि त्याच्यामुळे तुमचं इकडे इकडे असलेले तुमचे क्षार असतात जाणारे आणि इकडे येणारं पाणी असतं त्याच्यामध्ये. तर हे जे पाणी बाहेर पडतं त्याच्यामध्ये क्षार आतमध्ये असतात, पण ते मृत असतात, मेलेले असतात आणि आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो त्यांना न काढता त्याच्यातनं. हा एक त्याच्यातला मोठा भाग झाला. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे याला लाईट लागते का, हो याला लाईट लागते, पण अतिशय कमी लागते. आता आमचं जे आत्ताची सगळी मॉडेल चालू आहेत याला जेमतेम 15 वॅटची पॉवर लागते फक्त याला. तुमच्या याच्यामध्ये 2 इंडिकेटर आहेत, त्याला 30 वॅटची पॉवर लागते. आणि हे शेताबरोबर तुमच्या पंपावर आपोआप चालू होतं, आपोआप बंद होतं आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मेंटेनन्स येत नाही. आता काय माहिती आहे का, तुम्ही आता हे उघडलेलं मॉडेल नाही आपल्याकडे, याच्यामध्ये ना पूर्णपणे हा जो प्रकार हा जो आहे ना हा पूर्णपणे रिकामा सिलेंडर आहे. ह्याच्या आतमध्ये काही नाही आहे, ह्याच्या बाहेरून आपण काही मॅग्नेट कॉईल वगैरे सगळं केलेलं आहे. आणि त्याच्या याचं सर्वात एक सोपं उदाहरण सांगतो की बऱ्याच लोकांना आता ना आपल्याला तो पिझ्झा माहिती आहे, ते बर्गर माहिती आहे. तर जेव्हा आपण त्या हॉटेलमध्ये किंवा त्या कोणत्या मिठाईवाल्याकडे जातो त्यावेळी तो कशामध्ये गरम करतो, तर तो एक मशीनमध्ये गरम करतो. ती मशीनला म्हणतात मायक्रोवेव्ह, मायक्रोवेव्ह ओव्हन म्हणतात त्याला. तर त्या मायक्रोवेव्हमध्ये तो टाकतो आणि तो कुठल्याही जाळ कुठल्याही लाईटर विना त्या अशा अदृश्य लहरी असतात त्या पूर्णपणे त्याला गरम करतात. मग ते गरम करण्याचं जे काम आहे ना, तेच गरम करण्याचं काम याच्यामध्ये ते गरम करतं, तसं आपण कॅल्शियम मॅग्नेशियमला याच्यामधनं ट्रीट करतो आणि आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. याला 5 वर्षाची गॅरंटी येते आणि हे जे प्रोडक्ट आहेत त्याच्यामध्ये, तर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मेंटेनन्स येत नाही. हा ट्रान्सफॉर्मर दिलेला आहे, हा त्याचा इलेक्ट्रॉनिक पार्ट आहे. हा इलेक्ट्रॉनिक पार्ट हा कुठल्याही प्रकारचा याचा मूव्हिंग पार्ट नाही आहे, म्हणजे काहीतरी बेरिंग आहे, फिरवणं आहे, असा प्रकार नाही आहे. त्यामुळे याला काही प्रॉब्लेम येत नाही. सगळे फिटिंग वगैरे सगळं येतात, हे पुठ्ठे पण येतात की कुठल्याही परिस्थितीमध्ये उंदीर वगैरे जाऊ नये. मार्केटमधली जी वॉटर कंडिशनर आहे त्याच्यापेक्षा आपलं हे युनिट आहे ना, हे युनिट पॅनल बिनल पूर्ण दिलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं सांगायचं राहून गेलं, माझी सर्वात मोठी अचीवमेंट, आपण पहिली कंपनी की ज्याला पेटंट मिळाले गव्हर्नमेंट भारत सरकारकडनं. मग बाकीच्या कंपन्यांना काय असेल मिळालं, त्याचं कारण एकच आहे की प्रयत्न पण केले नाहीत आणि कोणालाही वॉटर कंडिशनरबद्दल एवढी आस्था पण नाही आहे की ते तंत्रज्ञान मोठं झालं पाहिजे त्याच्यामध्ये. तर अशा पद्धतीने हे सगळं हे केलेलं आहे. याच्यामध्ये मॉडेल किती किती येतात, तर हे आत्ता मी दाखवायला मॉडेल आणलेलं आहे. हे घरगुती प्रकारचं मॉडेल आहे आणि याच्यामध्ये 15,000 लिटर पाणी निघतं तासाला. जर घरामध्ये वापरलं तर ते ग्रॅव्हिटीमध्ये वापरलं तर 2,000 लिटरपर्यंत पाणी निघतं. आणि शेतीमध्ये सर्वात जास्त चाललेलं मॉडेल आहे असं दिसतं, पण हे सिलेंडर मोठे असतात आणि त्याचं नाव आहे 2.5 इंचाचं मशीन आहे, 3 इंचाचं आहे. त्यांच्याकडे जे लावलं आहे सरांनी आत्ता यांच्याकडे, आपलं नाव काय म्हणाले, दत्ता करे. तर करे साहेबांकडे जे लावलं आहे ना ते 3 सिलेंडरचं मॉडेल आहे की ज्यांची पंप मोठे असतं, त्यांचा फ्लो जास्त असतो. पण माझा अनुभव असा आहे की 90-95% मॉडेल हे आपलं हे आता यांच्याकडे जर लावलंय, मालशेकर साहेबांकडे लावलंय, तर त्यांच्याकडे जे लावलेलं आहे ते 2 सिलेंडरचं मॉडेल आहे. अशा पद्धतीने हे करतं आणि याच्यामध्ये सप्लाय वेगळे येतात. म्हणजे एखाद्याकडे सोलर असेल तर साहेब आम्ही कसं लावायचं, त्याला सोलर पॅनल वेगळं येतं, त्याचा खर्च थोडासा वाढतो. सोलर पॅनल वेगळं येतं, ज्यांचे सिंगल फेज आहे त्यांना सिंगल फेज येतं, ज्यांचे 3 फेज आहे त्यांना 3 फेज येतं. आता बऱ्याचशा ठिकाणी असं झालेलं आहे की आम्ही सिंगल फेजची 3 फेज करतो, काही वेळेला आम्ही 3 फेजवर पण चालवतो. तर त्यावेळेला आम्ही काय करतो, हे मशीन सिंगल फेजवर देतो आणि त्याला बंद करायला सांगत नाही, ते कंटिन्युअस चालू ठेवा सांगतो. आणि महत्वाचं म्हणजे या मशीनमधना पाणी असायला पाहिजे अशी गरज नसते. म्हणजे पाणी असलंच पाहिजे तर माझं मशीन चालणार आहे किंवा माझं मशीन हे गरम होईल ते पाणी थंड करतं असा प्रकार नाही आहे.
आता आपण या ठिकाणी पॉवर दिली तर हे मशीन 24 तास चालू शकतं, त्याला पाण्याची आवश्यकता नाहीये. कारण जे काही पॉवर लागते ती या मशीनला लागते इथे आणि हा सिग्नल इकडे करतो. आता या मशीनमध्ये नक्की काय होतं, याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक आणि मॅग्नेटिक लहरी तयार होतात आणि त्या लहरींमुळे कॅल्शियम मॅग्नेशियम आपला चिकटण्याचा गुणधर्म सोडून देतात त्यामध्ये. आता फायदे काय काय होतात तर याच्यामध्ये पहिला फायदा म्हणजे तुमच्या पाण्यामधला तो चिकटण्याचा गुणधर्म निघाला की तुमची पांढरी मुळी चांगली चालू होते त्याच्यामध्ये. आता करे साहेबांना विचारलं, त्यांच्या विहिरीमध्ये आपण पाणी फिरवतोय तर ते फिरवलेलं पाणी जे आहे ना त्यांनी त्या पाण्याची क्लॅरिटी स्फटिकता एवढी वाढली की तळ दिसायला लागला. आता ते कशामुळे झालं तर पाण्यामधले जे क्षार विरघळलेले होते ना ते खाली 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 गेले बसले. तुम्ही जर टीडीएस जरी चेक केलात ना तर 100-150 PPM तो कमी झालाय. खरं व्हायला नाही पाहिजे पण तो कमी होतो त्या ह्याच्यामध्ये सर्प्रेशन केल्यानंतर. आणि सर्वात महत्वाचा फायदा ज्याच्यासाठी तुम्ही सगळे जे गोळा झालेत तो म्हणजे तुमचा मेन प्रॉब्लेम हा आहे की सगळे प्रॉब्लेम सोडून द्या. त्यामध्ये सर्वात पहिला प्रॉब्लेम तुम्ही सांगताना मला पहिले काय सांगणार, सर आमच्या त्या जमिनीवरती भुरा येतो, ढवळी होते, बुरशी येते आणि पांढरेपणा येतो. तर तो काय माहिती आहे का की ताप आलेल्या माणसाला आपण हात लावल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की त्याचं अंग तापलेलं आहे. तसं तो एक लक्षण आहे, ताप त्याच्यामुळे आलेलं नाही पण ते लक्षण आहे. तसं याच्यामध्ये काय आहे की जमीन पांढरी पडणं हा लक्षणाचा भाग आहे त्याच्यातना. आता जमीन पांढरी का पडते तर तुमचे कॅल्शियम मॅग्नेशियम जर तुम्ही पाणी देताना त्यातलं बरोबर 5-10% पाण्याचा वापसा येतो, पाणी उडून जातं, पाणी वापसा तिथेच राहतो आणि मग त्यावेळेला काय होतं की तुमचं जे पांढरेपणा आहे तो तिथे राहतो. तुम्ही पांढरेपणा ज्यांच्याकडे येतो ना तुम्हाला एक गोष्ट अगदी स्पष्ट चांगली म्हणजे तुम्हाला पटेल, तो पांढरेपणा तुम्ही बाजूला करायचा त्याच्या खाली जमीन नेहमी काळी असते नेहमी. मग याचं कारण काय आहे की ते जमिनीला जे चिकटलेले क्षार आहेत उडून गेल्यानंतर उघडे पडतात आणि तो पांढरेपणा दिसतो. आता खाली का नाही आला, खाली क्षार आहेत पण ते वाळले गेले नाही आणि त्याच्यामुळे ते असून पण आपल्याला दिसत नाही हा येतो. तो याच्यामुळे 80-90% कमी होतो पण थोड्या प्रमाणात शिल्लक राहतो. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं हे सर्वात महत्वाचा प्रश्न ज्याच्यासाठी शेतकऱ्यांनी या मशीनचा विचार करायलाच पाहिजे तो म्हणजे पांढरी मुळी चालत नाही हा मेन प्रॉब्लेम असतो तुमचा. पांढरी मुळी चालत नाही, माझा अपटेक होत नाही, मी किती खतं वापरली तरी मला फायदा मिळत नाही, माझी पानं तेवढे वाढत नाही, मला करप्यावर हे येतो, माझी पानं करपतात, द्राक्षामध्ये असं होतंय, ह्याच्यामध्ये असं होतंय, या सगळ्याचं एकच कारण आहे. आपल्या मराठीमध्ये म्हण आहे ना, गोडा का अडला, भाकरी का करपली, तर न फिरवल्यामुळे. तसं याच्यामध्ये जो चिकटण्याचा गुणधर्म कॅल्शियम मॅग्नेशियमला आहे त्याच्यामुळे हा प्रश्न होतो. आणि उत्पन्न प्रचंड प्रमाणात म्हणजे आमच्याकडे आता काही सुपा पार्लरचे जी उदाहरणं आहेत, जे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये लोकांना 400-500% रिझल्ट आला आहे. त्याच्यामध्ये समोर त्याच्या रस्त्याच्या पलीकडे शेत आहे, त्याच्यामध्ये त्याची आणि त्याची लागवड एकत्र आहे पण त्या शेतामध्ये लावलेल्या ऊसामध्ये हिरवेपणाचा ह नाही आहे आणि याच्या शेतामध्ये पांढरेपणाचा प नाही आहे, एवढे रिझल्ट आलेले आहेत त्याचे. त्याचं कारण वॉटर कंडिशन रिझल्ट आणला असं नाही म्हणणार मी. त्याचं काय होतं की तुमचं नदीच्या पाण्यामध्ये क्षार नाही आहेत आणि हे तुमचं तात्पुरतं नदीचं पाणी तिथे म्हणजे त्या जागेवरती नदीचं पाणी तयार करतं. म्हणजे आता हे उदाहरण कसं जायचं म्हटलं तर शेतकरी विचारतात, सर हे नक्की 3000 TDS पाण्याचं काय होणार, तर आम्ही त्यांना सिम्पल सांगतो, एक साधं सुद्धा गणित सांगतो. असं पकडा की 3000 TDS पाणी तुमचं एका ठिकाणी आहे तुमच्या विहिरीला आणि तुमच्या एक जोडीदाराची विहीर आहे आणि तो शेती करत नाही आहे आणि त्याच्या पाण्याचा TDS आहे 1500 आणि तुमचा TDS आहे 3000. तर त्यांनी तुम्हाला सांगितलं की माझं पाणी घेऊन जा तर तुम्हाला 3 किलोमीटरची लाईन टाकायला लागेल, ते तुमचं 1500 TDS पाणी येईल. 1500 TDS हे नेहमीच चांगलं 3000 पेक्षा, पण हे तुमचं जागेवर 1500 सारखं वागणारं पाणी तयार करेल. मग शेतकरी म्हणतो नाही साहेब पण ते दिसायला पण पाहिजे, दिसत नाही तसं, कारण याच्यामध्ये रासायनिक गुणधर्म बदलणार नाही. आता रासायनिक गुणधर्म का बदलत नाही, याच्यामध्ये काही टाकलं आणि केलं जात नाही. एका भाकरीचे तुम्ही कितीही तुकडे केलेत, तिचं पीठ जरी केलं मिक्सरमध्ये तरी तिचं वजन तेवढंच राहतं, तिचा आकार बदलतो. आपण ज्वारीचं टाकतो ना दळायला तर तो डबा अर्धा असतो, तो पाऊण होऊन येतो आपल्याकडे, पण त्याचं वजन कमी झालेलं असतं कारण 100 ग्रॅम उडून गेलंय, पण कधीही ते वाढत नाही. तसं याच्यामध्ये काय होतं की TDS तुमचा कमी नाही होणार, त्या TDSच्या आतमधला जे भौतिक गुणधर्म आहेत त्याचे ते बदलतात आणि अशा पद्धतीने हे केलेलं आहे. आता हे कुठे कुठे आम्ही काय काय याच्यामध्ये सक्सेस स्टोरी आहेत, तर याच्यामध्ये ऊसाचं उत्पन्न वाढलेलं आहे, उत्पन्नामध्ये हे केलेलं आहे आणि सर्वात महत्वाचं एक अतिशय माझी स्वतःची एक ती यशोगाथा म्हणता येईल. एक देवकाते नावाची शेतकरी आहेत पंढरपूर तावशीला, तर त्यांच्याकडे काय आहे की ते 7 वर्षापासून 4700 TDS पाणी वापरतात, 4700 TDS प्रचंड हार्ड आहे, बरोबर आहे. गंमत काय माहितीये का, जेव्हा त्यांनी आता त्याचा रिपोर्ट काढला मातीचा, पाण्याचा नाही मातीचा, तर त्यांचा TDS फक्त 400 आलेला आहे, फक्त 400. याचा अर्थ काय झाला की गेली 7-8 वर्ष जे पाणी वापरत आहे त्या पाण्याने, आणि त्यांची शेती तर 15 वर्षापासून आहे, तर पूर्वी वापरलेलं पाणी आणि आत्ता वापरलेलं पाणी
याच्यामध्ये त्या पाण्यानी पूर्णपणे जमिनीतले क्षार हे पुढे पुढे पाण्याबरोबर घेऊन गेले आणि ते पांडुरंग सहकारी कारखान्याच्या लॅबोरेटरीमध्ये काढलाय. त्यांनी माती परीक्षण केलं, त्याचा टीडीएस फक्त 400 आला आणि पाण्याचा टीडीएस 4700 आला. म्हणजे जवळपास असं पकडा की जेवढं पाणी आहे, पाणी 100% आहे, त्याचा जमिनीचा टीडीएस फक्त 8% आहे, 8×45 साधारणपणे 400. तर हे ह्याच्यामुळे झालं की तुमचे क्षार आहेत ना, ते तिथे जागेवर होऊ शकत नाही. आता हे आणखी सिद्ध करण्याची एकदम सोपी गोष्ट आमच्याकडे होते. आम्ही ज्या ज्या सोसायटीना पुण्याला वगैरे युनिट देतो ना, तर त्यांच्याकडे काय होतं की ती लोक आपल्या सोसायटी लावल्यानंतर, त्यांच्याकडे किंवा बंगल्या लावल्यानंतर नाही, कॉमन प्रॉब्लेम येतो की त्यांचे नळ आहेत ना, ते 15-20 दिवसानंतर चोक होतात. म्हणजे ते म्हणतात, अहो साहेब काय लावलं, आमच्या डोक्याला ताप झाला तर आमचे नळच बंद झाले. म्हटलं, अहो चांगलं आहे ते, तुमच्या पाईपलाईनमध्ये जे काय होतं ना, पाईपलाईनच्या आतमध्ये जे क्षार जमा झालेले होते ते सगळे क्षार निघून खाली आले. आता खाली आल्यानंतर ते कुठेतरी अडकणार, शेतामध्ये ते निघून जातात, पण तिकडे कुठेतरी अडकणार. मग ते अडकले तुमच्या पाईपलाईनमध्ये. त्या पाईपलाईनमध्ये अडकल्यानंतर ते असा एल्बो असतो, ते एल्बोमधनं ते पास होऊ शकत नाही, कारण असे मोठे मोठे तुकडे असतात. माझ्याकडे व्हिडिओ पण आहे. तर ते अडकल्यामुळे काय झालं की मग ते पुढे जाऊ शकत नाही. मग पुढे गेलं नाही म्हटल्यानंतर त्याचं हे झालं की ते अडकलं आणि ते पाणी कमी यायला लागलं. कमी यायला लागलं म्हणजे काय होतं की पहिले बालदी भरायला 5 मिनिटं लागायची, आता ते 20 मिनिटं लागायला लागली. मग तो काय करतो, प्लंबर येतो, तो उघडतो आणि ते काढून टाकतो. मग तो म्हणतो असं कुठपण चालणार. म्हटलं सुरुवातीला होईल, त्याच्यानंतर ते कधीच जमा होत नाही. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा आणखी फायदेशीर गोष्ट म्हणजे तुमची ड्रीप कधीही चोक होणार नाही. आता ड्रीप कधी चोक होणार नाही. ड्रीप चोक का होते, कारण ड्रीप कॅल्शियम मॅग्नेशियममुळे किंवा क्षारांमुळे चोक होतच नाही, ती चिकटण्याच्या गुणधर्मामुळे होते. आणि जर आपण चिकटण्याचा गुणधर्म काढला तर आपलं काम झालं. ह्याचं मी एकदम देशी आणि गावठी उदाहरण काय सांगतो की तुमच्याकडे बंदूक आहे पण तुमच्याकडे गोळी नसेल तर ती बंदूक काय करणार. तसं आपण बंदुकीतनं गोळी काढली असं आपल्याला ते म्हणता येईल. त्याच्यामध्ये पांढरी मुळी वाढते, ड्रीप चोकअप होत नाही, जमिनीचा चिकटपणा खूप कमी होतो, जमिनीचा टीडीएस कमी होतो त्याच्यामध्ये. तर हे सगळं एका एका ह्याच्यासारखं आहे. म्हणजे जसा अलिबाबाचा मंत्र असतो त्या गुहेचा, खुलजा सिमसिम, तसा हा तुमच्या शेतीमधला एक मंत्र आहे की वॉटर कंडिशन लावल्यानंतर तुमच्या शेतीमध्ये सगळेच्या सगळे बरं. फक्त एका रात्रीत जमीन पांढरीपणा येणं बिणं असं काही कमी होत नाही, त्याला वेळ लागतो, कारण तुम्ही इतके वर्ष शेती केलेली आहे. तर त्याच्यामध्ये झालंय फक्त लगेच काय तो फायदा होतो ना, तो म्हणजे विहिरीमध्ये जर सर्क्युलेशन केलं तर पाण्याची क्लॅरिटी एकदम, म्हणजे पाण्याची स्फटिकता वाढते, नितळता वाढते, ते तुम्हाला लगेच दिसतं. पाण्यामध्ये तुमच्या कधी आता शैवाल येणार नाही. त्याच्यामध्ये आत्ताच एक नवीन मशीन मी करून एका गंगाराम शिंदे नावाच्या शेतकऱ्याला दिलं होतं. त्या माणसाने सांगितलं की सर दर 4 तासांनी मला फिल्टर खोलायला लागायचा, डिस फिल्टर, आणि त्याला साफ करायला लागायचा. तो 4 तासावर ना 4-5 दिवसापर्यंत पुढे गेला त्याच्यामध्ये. असं ते सगळं पुढे 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 त्याच्या फायदे झालेलं आहे. टोटल 3 मॉडेल आहेत, 1.5 इंचाचा आहे, 3 इंचाचा आहे आणि 4 इंचाचा आहे. त्याच्यामध्ये कमर्शियल पार्ट वगैरे ते मार्शी सगळं बघतात त्याच्यामध्ये. आता तुमचे प्रश्न सांगा मग.